तुमच्या क्लासचं नाव मला खूप आवडलं, युनिक क्लासेस. खूप छान आहे. युनिक म्हणजे काय? एकमेव, काहीतरी वेगळं असलेलं, आहे ना. आणि ह्या वेगळ्या असलेल्या क्लासेसमध्ये हा खूपच आगळा वेगळा कार्यक्रम होतो. म्हणजे मी प्रथमतःच एखाद्या प्रायव्हेट क्लासमध्ये अशा पद्धतीच्या कार्यक्रमासाठी जात आहे. हा, अंधश्रद्धा पाळणाऱ्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा नाही. प्रत्येक गोष्ट जेव्हा घडते त्या घडणाऱ्या गोष्टीमागे नक्की काय कारण आहे ते कारण आपण शोधायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मॅडम, आपले शिक्षक, आपले गुरुजी, जे काही आपल्याला शालेय अभ्यासक्रमात विज्ञानामध्ये जे काही शिकवतात त्याचा वापर फक्त परीक्षा पुरतं करायचा नाही, तर तो रोजच्या जीवनात सुद्धा करायचा असतो. येते का लक्षात? नाहीतर काय होतं, शिक्षण जे आहे ते फक्त मग शाळेतच राहतं, शाळेच्या वर्गातच अडकतं, त्याच्या बाहेर व्यवहारात येतच नाही. सगळ्या गोष्टींची, सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत. आणि आता सगळेजण तुम्ही पास होऊ शकतात, एवढंच नाही त्याच्यात एवढं पाणी आहे की अख्ख्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी ते देऊ शकतो. एकच अट आहे, पैसे द्यायला देईल मी. समजलं? पैसे द्यायला देईल त्यालाच मी आशीर्वाद देणार, नाही तर देणार नाही. म्हणजे कसं होतं, लक्षात आलं का तुमच्या? अशा पद्धतीने, अशा पद्धतीने श्रद्धेचा बाजार केला जातो. श्रद्धी लोक देवाधर्माच्या नावाखाली डोळे बंद करून ह्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवतो. पटतंय का तुम्हाला हे सगळं? पटतंय का? म्हणजे विचार करणं आपण बंद केले. आणि त्यामुळे गंमत काय झाली माहिती का तुम्हाला? की आपल्या देशामध्ये सायंटिस्ट तयार होत नाहीये. सायंटिस्ट, नवीन नवीन शोधच आपल्या इथं लागत नाहीये. तर ते काय सांगायचे माहितीये की त्यांच्याकडे असा एक चमत्कारी तांब्या होता, या तांब्यामध्ये त्यांनी संपूर्ण गंगा आणली होती असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्या माध्यमातून ते काय करत होते, तर तीर्थ सगळ्यांना वाटत होते. आणि ज्याला ते तीर्थ मिळालं त्याचं काम होणार, ज्याला ते तीर्थ मिळालं नाही त्याचं काम होणार नाही. आणि जर का काम करून घ्यायचं असेल तर मग आम्हाला दक्षिणा द्या, आम्ही तुमचं काम करून देऊ, अशा पद्धतीचं ते सगळ्यांना आवाहन करत होते. आता बघूया, ज्याला ज्याला याच्यातलं तीर्थ भेटेल त्याला त्याला तो सगळेजण पास होणार आहे असं आपण म्हणूया. आता हे बघा, आपण फक्त चमत्कार म्हणून बघतोय याच्याकडे, कोणी सिरियसली घ्यायचं नाही. तुम्ही पास नक्की होणार, याच्यावर तुमचं पासचं काही नाही आहे. पण तुम्हाला फक्त एक गोष्ट समजावी म्हणून मी हे सगळं बोलतोय. आता दिसतंय का याच्यामध्ये पाणी आलेलं? दिसतंय का? हे पाणी आलेलं आहे बघा. अरे संपलं तरी बघूया, कुणाला पास व्हायचं की नाही व्हायचं हे शंका आहे. हा चल उभा राहा, बघू बघूया बरं, तुला मिळतं का तीर्थ, मिळतं का बघूया. याच्यात पाणी आहे का रे? चल दोन्ही हात घे. हा बघा जरा, दिसत वरती हात घे, असे वरती घे. अरे पास होणार पाहिजे. चला बरा, आहे का पाणी? कुणाला पाहिजे? तुमच्या तुम्हाला पाहिजे का रे? सगळ्यांना. अरे आपली गंगा आहे त्याच्यात. सर सर्वांना पास व्हायचंय हो. सगळ्यांना पास व्हायचंय ना. बिंदास काळजी करू नका, आई पास होणार. दिसत? अरे हात तुटला ते तीर्थ आहे, तीर्थ आहे ते. हा कुणाला आणखीन? हा इकडे चल पल्लव. आता बघा याला पाणी, याला आपण तीर्थ देणार आहोत. मिळालं का? मिळालं. हा पी आणि पास हो. अरे 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 आता कसं होईल रात्र आपलं? कसं व्हायचं तुझं? कसं व्हायचं तुला पाहिजे का रे? त्याला गॅरंटी कमी वाटते ना सर, दहावीला येतो. अरे 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 काय कमी भेटलं. पण जाऊ दे, तुला पास व्हायचंय का? किती दक्षिणा देशील मला सांग, लवकर सांग. दक्षिणा किती सांग? सांग लवकर. फी नाही, दक्षिणा किती देशील? 100 रुपये देशील? हा नक्की. मग पास करायचं तुला? चल घे, व्यवस्थित घे.
ये इकड़े सगळे जण एवढं सज म्हणजे तुला 35% पडेल असं वाटतंय. जास्त पाहिजे किती पैसे देशील? 100 रुपये देशील नक्की. बघा 100 रुपये द्यायचं कबूल केलं याने. चल दाखव. अशा पद्धतीने तुमच्या सगळ्यांना पास करण्याचा फॉर्म्युला, पास करण्याचा फॉर्म्युला सापडला का तुम्हाला? तुला पाहिजे? चल ये लवकर, याला पण पाहिजे रे, याला पण पास व्हायचं. पैसे देशील ना? किती देशील नक्की ना? चल असं असं बरा. हा 100 रुपये द्यायचं कबूल केलंय ना अगोदरच, असं व्यवस्थित उभं राहा. आलं? हा पी लाव डोक्याला. पाणी दाखवलं याच्यात पाणी आहे म्हणून, बरोबर. आता पाणी ज्या वेळेला आपण याच्यामध्ये पिलो किंवा याच्यात टाकलं त्यावेळेला ते पाणीच होत, त्याच्यात काही वेगळं नव्हतं. परंतु आणि झाकण लावताना तो त्या दिव्यामध्ये टाकला. कॅल्शियम कार्बाईड काय माहिती का, ते गॅस वेल्डरकडे असतं बघा, गॅस वेल्डिंग जे करतात ना त्याची जी टाकी असते त्या टाकीमध्ये ते तो कॅल्शियम कार्बाईड टाकतात आणि त्याच्यामुळे ते जळत असतं पुढचं दिवस. हा त्याला पण बघा काही वाद बीत नसते, काय नसतं. हा त्याच्यामुळे काय होतं की पाण्याची आणि त्या कॅल्शियम कार्बाईडची रासायनिक अभिक्रिया होते, केमिकल रिएक्शन, माहिती ना सगळ्यांना. आणि त्याच्यातून ऍसिटिलिन नावाचा ज्वलनशील वायू निर्माण होतो आणि हा वायू अग्नीच्या संपर्कात आला की तो पेट घेतो. नाहीतर आता जर पाण्याचा दिवा जर पेटला असता त्याच्यात अजूनही पाणी आहे, मग तो अजून पेटत राहायला पाहिजे होता की नाही? आहे की नाही? पण तसं होत नाही. म्हणजे हा चमत्कार कशाच्या माध्यमातून केलाय? विज्ञानाच्या. लक्षात ठेवा, तुम्हाला सांगितलं हळद टाकली ती हळद होती, कुंकू टाकलं ते कुंकू होतं. पण जो अबीर सांगितला, म्हणजे पहिले दोन सत्य गोष्टी सांगितल्या आणि तिसरी जी गोष्ट होती ती अबीरच्या नावाखाली पोटॅशियम परमँगनेटची पूड होती. पोटॅशियम परमँगनेट टाकले आपल्या याच्यामध्ये पण असतं, प्रयोगशाळेमध्ये पण. आणि त्यासोबत हे जे शुद्ध गाईचं तूप टाकलं, हे गाईचं तूप नाहीये, हे ग्लिसरीन आहे. ग्लिसरीन, ग्लिसरीन माहिती ना तोंडाला की लावतात बघा आपण, असं माहिती ना सगळ्यांना. तर ग्लिसरीन त्याला खाऊन का दाखवतो तुम्हाला विश्वास बसणार आहे ना? आणि ते खाल्ल्याने काय फरक पडत नाही, कारण ते कसं असतं आपण जसे तोंडाला की त्याला आपण लावू शकतो. आता हे ग्लिसरीन जेव्हा त्या पोटॅशियम परमँगनेटवर आपण जेव्हा टाकतो ना, तेव्हा त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन प्रचंड उष्णता निर्माण होते, प्रचंड उष्णता निर्माण होते. आणि ही उष्णता तिथं जर का ज्वलनशील पदार्थाच्या संपर्कात आली तर तो पदार्थ पेट घेतो. म्हणून थोडासा वेळ भेटतो आपल्याला मंत्र मारताना. लक्षात आलं का मी काय सांगतोय? अशा पद्धतीची ही हालचालकी आहे केमिकल रिएक्शनच्या माध्यमातून. तिसरं, हा जो तांब्या तुम्हाला बघितला त्याचं निरीक्षण अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये हा ग्लास आहे बघा एक, पण ह्या ग्लासच्या बाजूला हा आणखी फुगीर भाग आहे. आणि हवेचा दाब नावाचा एक प्रकार असतो बघा, माहिती तुम्हाला. आपण बघा कधी कधी वरती टाकी असते पाण्याची, हा नळी टाकतो ती का मोटर लावून नाही पाणी घेत, नुसतं ओढलं जरी तोंडा नाही तुम्ही तरी ते पाणी नळीतून खाली येतं बघा, माहिती तुम्हाला. अगदी टाकी रिकामी होईपर्यंत ते सगळं असं फोर्सने पाणी चालू असतं, बघितलंय का तुम्ही? हवेचा दाब त्याला म्हणतात. तसं याच्यामध्ये काय केलं माहिती का, याच्यामध्ये जेव्हा पाणी टाकलं तेव्हा ह्या ग्लासला आतमध्ये खाली एक छिद्र आहे छोटस, छोटस भोक आहे त्याला असं, हा. आणि दुसरं भोक इथे बघा, दिसतंय का? त्याच्यातून काय झालं, त्या ग्लास मधून ह्या फुगीर भागामध्ये तांब्याच्या पाणी गेलं. आणि मी जेव्हा इथे बोट ठेवलं बघा, हे दिसतंय का, हे भोक दिसतंय याचं, इथं जेव्हा हात ठेवला त्यावेळेला काय झालं की याच्यातलं सगळं पाणी मी आता काढून घेतलं. आणि आता हा तुमच्या हिशोबाने काय आला, रिकामा आहे. पण जेव्हा मी याच्यावरनं हात उचलतोय तेव्हा काय होतंय, थोडीशी हवा जाते, माहिती ना, हवा जागा व्यापते. विज्ञानात शिकलेले आहेत ना सगळे, हवा जागा व्यापते. आणि मग हे हात काढल्यानंतर काय झालं की याच्यातली जी हवा गेली त्याच्यामुळे काय झालं, पाण्याची पातळी बघा तुम्ही, जर का तुम्ही 4-5 वस्तू घेतल्या आणि त्या जर एकमेकांना कनेक्ट केल्या तर पाण्याची पातळी सगळ्या वस्तूंमध्ये अशी सेम असते बघा, अशी. म्हणजे त्या जर कनेक्ट असतील एकमेकांना तर बघा, म्हणजे पाणी इकडून तिकडे जर मुवमेंट होऊ शकत असेल तर ते पाणी तुम्हाला असं समान पातळीवर दिसतं बघा. त्याच्यासाठी आपण ट्यूब लेवल लावतो बघा, मिस्त्री लोकांकडे ट्यूब लेवल असते, बघितले का तुम्ही ते पाईप मध्ये बघा असं पाणी बघतात असं इकडची तिकडची बरोबर आहे की नाही, एक्झॅक्ट येतात. कारण पाण्याचा जो गुणधर्म आहे, म्हणजे पाण्याचा आणि हवेचा दोघांचा गुणधर्म वापरून याच्यामध्ये अशा पद्धतीने रचना याची केलेली आहे का, हे काढल्यानंतर हवा आत जाते,
हवा जागा व्यापते आणि त्याच्यातलं जे पाणी आहे ते सम पातळीवर येतं आणि मग परत याच्यामध्ये आपला असं पाणी आला चालू असतो, म्हणजे याच्यात पाणी येतं. म्हणजे हे जर बोट काढलं की परत पाणी येतं, येतं का लक्षात पाणी काय येतंय? तर हवेचा दाब आणि पाण्याचं सम पातळीवर राहण्याचा गुणधर्म, या दोघांचा सुरेख संगम घालून अशा पद्धतीचे. आणि हे जे मी सांगतोय ना बाळा, लक्षात घे, तुम्हाला चमत्कारासाठी तयार केला असा भाग नाही, तर खरोखर याच्या माध्यमातून लोकांना फसवलेलं आहे. आणि लोक अरे विश्वास ठेवतात, चक्क चक्क विश्वास ठेवतात की हे खरंच चमत्कारिक दिसतंय, खरंच याच्यातून आता आपली कामं होणार आहेत, अशा पद्धतीचा विश्वास ठेवून लोक फसवली जातात. तर तुम्हाला आता काही गोष्टी लक्षात आल्या असतील, तुम्ही निश्चित फसणार नाही याची खात्री आहे. येतोय लक्षात सगळ्यांच्या? तिन्ही प्रयोग लक्षात आले, असे बरेच प्रयोग आहेत जवळजवळ.